ऍडव्होकेट केशव आहेर यांच्या वडिलांचे वैकुंठवासी नारायण वेळू आहेर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने कोरोना वॅक्सिन विरोधी योद्धा डॉक्टर विलास जगदाळे यांचे कोरोना वॅक्सिनचे दुष्परिणाम व उपाय न्यू वर्ल्ड ऑर्डर काय आहे GMOBR पासून तयार झालेले अन्नाचे तसेच 5G मोबाईलचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम या विषयावर व्याख्यानमाळे मंगल कार्यालय बाजारपेठ ओझरमिग येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासंदर्भात कोरोना वॅक्सिन विरोधी योद्धा डॉक्टर विलास जगदाळे राजूजी दीक्षित यांचे कट्टर अनुयायी यांनी अधिक माहिती दिली. यावेळी कार्यक्रमास ओझर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ओझर गावामध्ये नारायण बाबांचा त्यासाठी त्यांनी जे माझ्या याचिका आहेत औरंगाबाद हायकोर्टामध्ये लसीकरण न्यायालय स्थापन करायची, दुसरी 5GMO जेनेटिकल मॉडिफाईड 6G 5G आणि काय पॉझिटिव्ह प्रोडक्ट याच्याबद्दल जनजागृतीसाठी त्यांनी त्यांच्या वर्षसाध्य दिनानिमित्त लोकांपर्यंत हे विषय पोहोचले पाहिजे. कोरोना कसा प्रकारे एक षडयंत्र होतं तसा बिल गेट्सनी या पुऱ्या भारतावर आणि पुऱ्या जगामध्ये वॅक्सिनेशनचा एक उपन्न काढून न्यू वर्ल्ड ऑर्डर जे मोदी साहेब भाषणात लोकसभेमध्ये लाल किल्ल्यावरनं जे भाषणात बोलतात न्यू वर्ल्ड ऑर्डर काय, तर न्यू वर्ल्ड ऑर्डर वन वर्ल्ड रिलिजन, वन गव्हर्नन्स, वन गव्हर्नमेंट, डिजिटल करन्सी ह्या सगळ्या गोष्टीवर लोकांपर्यंत माहिती कळली पाहिजे. ज्ञान लोकांना कमीत कमी आपण गुलामीमध्ये चाललो आहे. जे RFID चिप आल्याची सरकारने डिसाईड केलं, आज तुमच्या प्रत्येकाच्या मर्जीनं तुम्ही व्हॅक्सिन घेतलेले आहे आणि आज हार्टअटॅकनी कॅन्सरनी लोक मरत आहे. इन्फर्टिलिटी रेशो 9.8% गेलेला आहे आणि सरकारने आज हातवर करून टाकले. कमीत कमी लोक हे तर कळलं पाहिजे की ह्या गोष्टीमुळं त्यांचा काय काय दुष्परिणाम भविष्यात अजून होणार आहे आणि त्याचा तोडगा काय आहे त्यावर चर्चा करण्यासाठी लोकांना माहिती द्यायची.